नमस्कार, भारतीय रेसिपीज अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी चिकन फ्राय बनवणार आहे, तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया. या चिकन, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटण करून घ्यायचं आहे. याची पेस्ट करायची आणि मॅरिनेटसाठी ही कोथिंबीर, अर्धा लिंबू, कसुरी मेथी, दही, कॉर्नफ्लोअर, फूड कलर, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मीठ इत्यादी साहित्य आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे. तर चला पहिले मी हे वाटून घेते, याची पेस्ट करते. आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करते. ही बघा, आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतले. आता ही मी याच्यात घालून घेते चिकनमध्ये. आणि चिकन मी ना बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दही, अर्धा लिंबू, कोथिंबीर आणि कसुरी मेथी, आता सुक्या मसाल्यांमध्ये धना पावडर 1.5 चमचा, हळद पावडर 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा, अजून 1 चमचा घालते, आणि जिरा पावडर धनिया 1 चमचा. आता मीठही घालून घेते. चवीनुसार मीठ, आता कलरसाठी आपल्याला फूड कलर वापरायचा आहे. तुमच्याकडे जर कलरसाठी आपलं फूड कलर जर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखटही घालू शकता. चाट मसाला, फूड कलर टाकते, कॉर्नफ्लोअर, कॉर्नफ्लोअर सुद्धा घालून घेते. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला कमीत कमी 1 तास तरी ठेवायचं आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर 2-3 तास ठेवलं तर एकदम उत्तम, ते चांगलं मस्त मॅरिनेट होतं आणि छान लागतं. मग एकदम आतमध्ये जातं ना मसाले सगळे त्या चिकनमध्ये. आता मी हे, माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी 1 तास ठेवते. हे असंच आता फ्रीजमध्ये मी ठेवून देते. हे बघा, 1 तास झालेला आहे, चिकनही मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता हे मी तळून घेते. गॅसवर तेल ठेवलेलं आहे, तापलं आहे तेलही. आता 1-1 मी टाकते ह्याच्यात. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमवर ठेवायची, फास्टही नाही ठेवायची, स्लोही नाही ठेवायची.
टाइगर बघा, टाइगर काय पाहिजे तुला? ए टाइगर, चिकन खायचे तुला? हा चिकन धर, धर चिकन धर, धर धर चिकन खायचं आहे. हो नंतर नंतर तुला झाल्यावर देणार, झाल्यावर जा जबस जा जबस. एक एक करून मी सगळे चिकन पलटी करून घेतले. सगळ्या बाजूंनी मस्त शेकवून घेतलेत मी, हे तळून घेतलेत. आता मी हे काढून घेते. मस्त क्रिस्पी असे तळून झालेले आहेत. हे बाकीचे उरले तेही तळून घेते. तर हे बघा चिकन एक 7 ते 8 मिनिट आपल्याला हे फ्राय करायला लागतं, कारण हे पटकन टाकल्या टाकल्या तर भजीसारखं होत नाही, त्याला वेळ लागतं, ते खाली चिकटतं, त्याच्यामुळे काय होतं आपण पटकन उलटायचं नाही. असं पूर्ण खा एक साईड झाली ना आपली शेकून की मगच आपल्याला हे पलटी मारायची, नाहीतर ते चिकटतं आणि मग त्याचं जे मसाला आहे ना ते खाली चिकटून राहतं आणि चिकन वरती येतं. त्याच्यामुळे त्याला 7-8 मिनिटं मंद आचेवर खाली पूर्ण शिजू द्यायचं, शेकून द्यायचं, पूर्ण फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला त्याची पलटी मारून द्यायची, नंतर दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं. आता हे झालेलं आहे, पटकन आपल्याला टाकल्या टाकल्या काढायचं नाही आहे किंवा लगेच पलटी मारून घ्यायची नाही, पूर्णपणे त्याला खालची एक साईडनी भाजून द्यायचे. आता हे झालेलं आहे, मी काढून घेते आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. चाट मसाला आणि आपली डिश रेडी झालेली आहे. हे बघा चिकन फ्राय रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रंची आहे. तुम्हीही नक्की बनवा आणि मला कमेंट करून कळवा कशी झाली आहे ती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.